आज तुम्ही तालमेलाच्या जोरावरती एक चांगलं काम करू शकता. एव्हरी डीलर यू आउट टू द लेग स्टंप दिस कॉल द वाईड ऑन साईडला फटका चांगला बॉल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर फायनली इन फॉर्म हवा होता हा खेळाडू. इन फॉर्म हवा होता खेळाडू. टीम मॅगी इलेव्हन साठी कारण सध्या फॉर्म सोबत होता संघर्ष सुरू आणि त्या संघर्षाच्या बेड्यांना तोडून आता एक मुक्ततेचा प्रवास पंकज करतोय. ठोकला षटकार बॉल गेलाय मिड विकेटला मिळाले धावा सहा धाव फलक पुढे सरकलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 47-47. अंतिम षटक आहे धाव्यांची नितांत गरज. मागच्या मॅचमध्ये 61 सहज बनल्या होत्या जय मसोबानं त्या चेस केल्या. स्लोवर वन बॅकफूटला येऊन ऑन साईडला फेकून दिला बॉल. बॉल चालला सीमारेषा बाहेर. पंकज पाटील संघर्षाच्या बेड्या तोडल्यात आणि आता संघर्षाचा शंख नाद करणारा पंकज पोहीरच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थँक यू डी जे. धाव फलक सहाने पुढे सरकलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकली आहे ती म्हणजेच आपण पाहताय धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 60+ जाण्याची स्वप्न आता इथनं जरूर आहेत कारण आता मागच्या 3 बॉलमध्ये 13 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि या धावा फारशा फारशा महत्त्वाच्या होत्या. त्रेपन्न धावा विकेट गेले 7 काय फरक पडतो. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे विकेट्स मॅटर करत नाही. कोणताही फलंदाज येऊन कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि आता चर्चा करण्यास भाग पडली आहे टीम बंटी स्पोर्ट्स कुकसेला. टीम हडल सुरू आहे पण आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट करूया. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल नवाब स्पोर्ट्स आणि शिवा स्पोर्ट्स. आणि ज्या टीमचा कॅप्टन टॉससाठी नसेल ज्यावेळी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पिच केला जाईल तर त्या टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. BC4ची नियमावली लवकरच आता आपण घेऊयात. आपल्यापर्यंत ती येईल ऑर्गनायझर्स आणि BC4 कमिटीकडनं. ते एकदा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू. हा फुल टॉस आणि सलगचा तिसरा थर्ड इन रो पंकज भोईरच्या बॅटमधून आलेले लगातारचे 3 धाव फलक 59. थँक्यू डी जे. हे 3 षटकार आहेत ना आज जरी हरेश केने नवाब स्पोर्टमधनं खेळत असेल पण हरेश केनेला देखील आज ते दिलासा देतील.